हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज ब्लॉगची सुरुवात अशी होते, म्हणजे मी माझं इंट्रोडक्शन करून नाही देत आहे, नेहमीप्रमाणे थोडीशी वेगळी होते कारण मालगुणमधून आम्ही निघतो आहे इथून सकाळ सकाळ, आणि जाता जाता इथे जे मंदिर आहे चंडिकेचं मंदिर किंवा गावचं मंदिर म्हणू शकता मालगुणचं, तर तिथे येऊन ना ओटी वगैरे भरून जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर निघालो आणि हे करून मग आज मी निवळीला चालले। निवळीला म्हणजे माझ्या माहेरी। मी एका वर्षानंतर वगैरे चालले, पण जाण्याआधी ॲक्च्युली हे ना आमचं राहिलं होतं ओटी वगैरे भरायची, कारण 2 दिवस एवढा गडबडीत गेले होते, गोंधळ जोगवा वगैरे सगळं ते, पण हे इकडे कसं निवांत यायचं होतं, त्याच्यामुळे मंदिरात यायचं आम्ही येऊन गेलो होतो एकदा, पण ओटी भरायचं राहिलं होतं, म्हणून आज स्पेशल सकाळ सकाळ इकडे आलो ओटी भरून वगैरे, म्हटलं जाऊया। बस आता इथून ओटी भरून वगैरे आम्ही निघू, देवाला वगैरे नमस्कार वगैरे करतो आणि आशीर्वाद घेऊन मग निघतो, कारण आता पुढे कधी आता वर्षभरानेच येऊ, मध्येच येणं झालं तर नक्कीच येऊ, पण नाहीतर मग 1 वर्षानंतर ज्यावेळेस नेक्स्ट टाईम येऊ तेव्हाच येऊ। हे आहे मालगुणचं मंदिर, चंडिकेचं मंदिर, जी ग्रामदेवता आहे मालगुणमधली, ते मंदिर आहे। आता आम्ही निघतो इथून, त्याच्यामुळे इथे आलो आहे आणि इथे ओट्या वगैरे भरायच्या होत्या, त्या आता आम्ही भरून घेऊन मग आता आम्ही निवळीत जाऊ। एवढं गरम होतं खूप ना। आणि आम्ही काल पण आलो होतो या मंदिरामध्ये, ज्यावेळेस गोंधळाची निमंत्रणं द्यायची होती ना देवाला तेव्हा, आणि बस आता येऊन नमस्कार वगैरे करून घेतला आहे। चंडिकेचं मंदिर आहे आणि आता इथून थेट आम्ही निवळीत जाऊ। निवळी म्हणजे माझं घर, माझ्या आईचं घर, सो आता तिकडे जाऊ। मनी आमची जराशी रडतीये, खूप मस्त मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे। मी ज्यावेळेस पहिल्यांदा आली होती ना या मंदिरात, त्यावेळेस या मंदिराचं काम ना चालू होतं, पण आता आलो तर काम सगळं झालं आहे। हे बघा, हे मंदिर आहे, आजूबाजूला एवढा मोठा मस्त एरिया आहे याचा। इथून हे बघा, हे मंदिर आहे, इथून आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे, आंब्याची वगैरे झाडं आहेत, इकडे आंबे पण लागले आहेत, काय माहिती कोणाचे आहेत आंबे। आणि बस चला आता इथून ट्रॅव्हल चालू होतं आहे, ॲक्च्युली आमचं इथून ट्रॅव्हल चालू होतं आहे। कुठे आईला एवढं लांबचं, इकडे कोकमचं झाड दिसतं आहे आईला, आईची नजर चांगली। कोकम आहे, आंबे आहे, सगळं आहे मंदिराच्या आवारात, एवढा मोठा एरिया आहे ना, पण ते पण डेव्हलप केलं आहे छोटं छोटं। बस आता इथून आम्ही जाऊ माझ्या माहेरी यांच्या सासरी। नको, आम्ही मंदिरातून ओटी वगैरे भरून आलो आणि मालगुणचा जो जवळचाच बीच आहे तिथे आलो आहे, कारण जवळच आहे, घराजवळच आहे, म्हणजे इथून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच आहे। आणि यावेळेस कसं गणपतीपुळ्यात आम्ही गेलो, पण दर्शन घेतलं होतं, संध्याकाळची वेळ होती, बीचवरती गेलो नव्हतो, तर म्हटलं एवढ्या जवळच आलो आहे तर म्हटलं जरासं जाऊन यावं म्हणून आलो आहे। एवढी रेती तापले बसरे बस दाखवते मी। मी ॲक्च्युली ह्या बीचवर ना पहिल्यांदा आले, ह्याच्या आधी नव्हते आले, दाखवते तुम्हाला ती बघा अभिता। ओ अच्छा, म्हणजे इकडे अदर ऍक्टिव्हिटीज पण आहेत या बीच वरती। ओ ते बघा, असं वाटतंय ताई तुला करायचंय का मनी, करायचंय का ग?
करूया ना तुला पण का बरं करूया ना रडेन नाही रडेन नाही खिकडा 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 अभी तर दिसायच्या आधीच पळत आहेत आम्ही काही जास्त वेळ नाही थांबलो बीचवरती थोडंफार आम्हाला फोटोशूट वगैरे करायचं होतं ते केलं फोटोशूट इन द सेन्स असं काही प्लॅनिंग करून आलो नव्हतो जाता जाता इथे बीच लागला म्हणून आलो आणि अभी त्याचं आमचं चालू आहे जरासं रडणं बिडणं तिला बीच खूप जास्त आवडतो पण ती काल आली होती गणपतीपुळ्याच्या बीचवर नाही ह्याच बीचवरती आली आणि बस आता जातो घरी हरी 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 एका वर्षाने मी घरी चालली आता चांगलं वाटतंय मला आणि स्टेट येऊन बघूया रस्त्यात अजून काय काय अनएक्सपेक्टेड प्लॅन होत आहेत बघूया सो चला काय कसा आहे वडापाव आवडला तुला चिक्की सोबत खेळतात की चिक्की खातात चिक्की सोबत खेळत आले तर खाऊन घे ना ती तुझ्यासाठी मीला तोडून टाकले तोडलेले खाशी पर माझ्यासाठी आणलेस का हां एवढंच आणलेस का तू नागपूर मधून माझ्यासाठी एवढंच आणलं एक्सपायरी डेट बापरे बघ बघ इथून मी किती वेळा पण जाऊ दे आणि खूपदा मी ह्याच रस्त्याने जातो कारण हा ना आतला रस्ता आहे इथून माझ्या घरी जायला शॉर्टकट आहे म्हणजे जो संगमेश्वर वगैरे करून जावा लागतो संगमेश्वर सावर्डा वगैरे तसं आतमध्ये व्हायला येतं ते न करता इथून शॉर्टकट आहे म्हणजे मला वाटतं 1.5 तासामध्ये आरामात पोहोचू शकतो पण इथून मी केव्हाही जावं एवढं मस्त वाटतं आणि आता मे महिना आहे हीट आहे पाऊस म्हणजे पाऊस तर नसतो पण पाणी वगैरे पण कमी आहे पण ह्या पुलाला कायम हा भातगाव मार्गे म्हटलं जातं याला रोड पण एनी टाईम ह्याला पाणी वगैरे असतं आणि एवढं सुंदर वाटतं आज बोटी वगैरे कमी दिसल्या पण नेहमी बोटी वगैरे पण खूप जास्त असतात इथे बरं आम्ही दुपारी आलो मस्त आराम वगैरे करून झालं जेवण वगैरे झालं जेवलो आराम केला छान आणि बस आता थोडे दिवस तुम्हाला इकडचेच ब्लॉग्स बघायला मिळतील निवळीतले हे जे मागे दिसतंय हे माझं घर आहे निवळीतलं म्हणजे माझ्या माहेरचं घर आणि याचा पण मी पूर्ण ब्लॉग किंवा पूर्ण व्हिडिओ शूट करून टाकेन कारण थोडेफार मी लास्ट टाईम पण टाकला होता पण ह्यावेळेस पण थोडेफार घरामध्ये चेंजेस झालेले आहेत छोटे मोठे आणि माझ्या ह्याच्यामध्ये पण खूप नवीन सबस्क्रायबर ॲड झालेत त्याच्यामुळे मी नक्की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ करून टाकेन आणि बस हा घराचा आमच्या समोरचा एरिया आहे इकडेच एक अननस पण लागला आत्ताच दिसला मला हा बघा समोर आणि हे समोर इकडे रामाचं मंदिर आहे पण नक्की मी हा पण फुल व्हिडिओ करून टाकेन आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय